इंडी तालुक्यातील पडणूर येथील नूतन सरपंच रेणुका गिरणीवड्डर यांचा टकारी समाज बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला। इंडी तालुक्यातील पडणूर इथं टकारी समाजाच्या रेणुका मरेप्पा गिरणीवडार या तिसऱ्यांदा सरपंच झाल्या। 30 वर्षात कायमच त्या ग्रामपंचायत सदस्य राहिले असून पंचायत समिति सदस्य म्हणूनही त्या निवडून आल्या होत्या। पडणूर गावात टकारी समाजाचं एकमेव कुटुंब आहे। सोलापुरातून सिद्राम गेणप्पा गिरणीवडार हे या गावात वास्तव्यास गेले, त्यानंतर त्यांचं कुटुंब इथल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। दरम्यान रेणुका गिरणीवडार या तिसऱ्यांदा सरपंच झाल्याबद्दल सोलापुरातील टकारी बांधवांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। पुढील वाटचालीस समाज बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या। सरपंच दीपक जाधव, पांडू जाधव, शिवाजी जाधव, बस्सू गायकवाड, आनंद गायकवाड, हिरालाल जाधव, नेत्रावती गेणप्पा गिरणीवडार यांची यावेळी उपस्थिती होती। आज गेले 40 वर्ष झालं या ठिकाणी ते सत्ता गाजवतात। 5-6 वेळा सरपंच वगैरे झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले। आज त्यांचं आमच्या पांडुकाका जाधव तसेच बसवम्मा गायकवाड, आनंदम्मा ढेरेवाले, हिरालाल दादा, आपल्या टकारी समाजाचे सरपंच दीपक काका जाधव व माझ्या स्वतःच्या वतीने शिवाजी महाराज जाधव, आम्ही सर्व सहकुटुंब आमच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या समाजाच्या वतीने आम्ही मरपमामा सहपत्नीसह रेणुकाताई सरपंच झाल्याबद्दल त्यांचा आम्ही आमच्या सहकुटुंबाच्या सर्वांच्या वतीने आम्ही अशोक आरवत उपाध्यक्ष उपसरपंच यांचंही आम्ही या ठिकाणी आमच्या सहकुटुंब व समाजाच्या वतीने, टकारी समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत।